नमस्कार, जामखेड टाइमच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहूयात एक महत्त्वाची घडामोड। जामखेड तालुक्यात आता कोरोनाचा उद्रेक वाढू लागल्याचे चित्र समोर आले आहे। गुरुवारी जामखेड तालुक्यामध्ये 14 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। आज आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जामखेड तालुक्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश आहे। गुरुवारी जामखेड तालुक्यातील दिघोळमध्ये एकूण 38 रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या। यामध्ये 8 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। तर जिल्हा रुग्णालयाच्या अहवालामध्ये 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। जिल्हा रुग्णालयाच्या अहवालामध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सोनेगाव 1, जामखेड शहर 4, हरिनारायण आष्टा 1 या रुग्णांचा समावेश आहे। जामखेड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे। गेल्या 2 दिवसांपासून जामखेड तालुक्यातील दिघोळमध्ये रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात येत आहेत। 2 दिवसांमध्ये एकूण दिघोळमध्ये 15 जण कोरोनाबाधित आढळले आहेत। त्यानंतर जामखेड तालुका प्रशासनाने दिघोळगाव कंटेनमेंट झोन म्हणून आज रात्री घोषित केले आहे। आता या गावातून कुणालाही बाहेर जाता येणार नाही किंवा बाहेरील व्यक्तीला दिघोळमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असे या आदेशामध्ये म्हटले आहे। दरम्यान कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठीही आता गावोगावी समिती स्थापन करण्याचा आदेशही जामखेड तालुका महसूल प्रशासनाने रात्री उशिरा काढला आहे। या समितीमध्ये ग्रामसेवक, तलाठी, पोलीस, पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, कोतवाल यांचा समावेश असणार आहे। दरम्यान या समितीमध्ये सरपंच, उपसरपंचांना स्थान देण्यात न आल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे। जामखेड तालुक्यामध्ये कोरोनाचा मोठा विस्फोट होऊ नये यासाठी आता प्रशासनाने आणखीन कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे। काही दिवस कठोर उपाययोजना करूनच कोरोनाची दुसरी लाट जामखेड तालुक्यात रोखली जाऊ शकते, अन्यथा जामखेड तालुका कोरोनाच्या विळख्यामध्ये पुरता अडकण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे। गावोगावच्या गावपुढाऱ्यांनीही आता राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपले गाव कोरोनामुक्त कसे राहील यासाठी गावांमध्ये उपाययोजना राबवणे आता आवश्यक बनले आहे। जामखेड तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सक्रिय होऊ नये यासाठी आता प्रशासन व जनतेने समन्वयाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भामध्ये आता सकारात्मकपणे काम करणे आवश्यक बनले आहे। अन्यथा जामखेड तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट कोणत्याही क्षणी विध्वंस करू शकते हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, जामखेड टाइम्स। कोणतीही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मी, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते। जामखेड टाइम्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा।